रे का मुंबई वर्षी येणारे गारे पण सुरू झाल्यात आणि आम्ही आता निघाल्या मसल्यात. तर नमस्कार मित्रांनो, कैसाव सगळं स्वागत आहे तुमचा सगळ्यांचा आजच्या व्हिडिओत आपला परत एकदा. तर मित्रांनो, मसल्या निघाल्या, मसला बाजारपेठात थोडीशी खरेदी करायची आहे. आपल्या गणपतीचे सण येतात. माझ्यासोबत आमची वहिनी निमा वहिनी आहे आणि ती आहे. आम्ही गाड्यावर चालल्या आणि गाडी आता आमच्या रस्त्यानेच जाणार आहे भरपूर झाल्यात. तर मसल्यात किती गर्दी असेल ती पण तुम्हाला देखावं भेटेल. आमचा मसला मार्केट थोडाफार देखावला भेटेल आणि थोडीशी खरेदी करायची आहे ती खरेदी करून येऊ. इकडं महादेव दादा मकर सजावते एकटोच. तर बऱ्यापैकी झालंय आणि बराचसा आहे. आता होल तवरा मी आज दाखवीन, आमचा मकर दाखवीन आणि एक कमेंट आलती ती पण आज पुरी होईल. तर चला आता निघाले मसल्यात. पाऊस आलतो तेव्हा तर मध्येच थोपलो मी आमच्या गावाच्या. आता इकडे वरती बौद्धवाडी आहे, वराजवळ थोपले. देखा वराचा झार आहे. आता इकडे जावचं आहे मला मसल्या. ते देखा मसल्यात पोचलंय आणि मसल्यात पण फुल गर्दी आहे आणि पार तिकडे वरती गाडी लावून आले मी, कारण नेहमी हातच कधी तरी लावतो पण गाड्यांचं जागो पण आज फुल झाले आणि ट्रॅफिक पण जाम झाले. हे देखा सिया आणि वहिनी आता थोपले. ही दुकानं पण एकदम भारी सजवलेली आहेत, या करमबाईंचं दुकान. चला जाऊच ना. हे देखा गर्दी, देखा ट्रॅफिक, देखा. अरे मुंबईला होत्या काय तुम्ही पण? हा हा मावशी मावशी. चालेल चालेल हो चालेल चालेल. तर आमच्या राजू शेठच्या दुकानावर राहिल्या. येन येन त्यांना जागा दिस. हो त्याला आजी भेटली. आजी पण त्याच दुकानात चालले. चला आणि दुकानात फुल गर्दी, आता पण गर्दी. त्या देखा राजलक्ष्मी फॅमिली शॉप. तिकडे राजू शेठच्या दुकानात जाम गर्दी होती म्हणून आता हात गेल्यात. मी शॉप दाखवासाठी आले होते. आपल्याला जावं लागेल तिकडे. आता आमच्या गावांची पण बरीचशी लोक आल्यात. जाऊया आतमध्ये. आणि या दुकानात पण देखा गर्दी काही कमी नाही आहे. अशी नेहमी गर्दी नसते. उद्या गणपती येणार आहेत त्यामुळे आज गर्दी आहे. स्पेशली प्रत्येक दुकानात गर्दी आहे. आणि आमचे स्वस्तिक आणि विकीसाठी खास कपडे घेऊन आले होतात. और सगळं कपडे घेतल्यात, पॅन्ट टी शर्ट टाईक टी शर्ट. उद्या विकी आणि स्वस्तिक घालून दिसेल बहुतेक तुम्हाला. म्हणजे चिमा आकासोबत थोडस आलतो त्याने ही शाल घेऊन दिली. का गणपतीसाठी मस्त यांची आहे गणपतीच्या खांद्यावर. हरीशनी फोटो पाठवले त्यांच्या आणि त्यांना घेऊन दिले. त्यांना समजावलंच नव्हतं हरीशने कंची नक्की सांगले ती. आणि हे डायमंड चिपकावासाठी पेवी बॉन्ड घेतले. आणि निमावणीचा कटलरीत गेल्यात. बाकीचं साहित्य घेऊसाठी आणि गर्दी आणखीन आणखीन वाढत चाललंय. हे रे का आता पाहुणे एक वाजल्यात. तर सगळी खरेदी करून झाली आहे. आता एक ग्लब घ्यायचा आहे मकारात लावासाठी. तो आहे इलेक्ट्रॉनिक दुकानात आहे. का फायनली आता मसला खाली जायला आहे. 1:30 वाजायला आल्यात. गाड्या वगैरे कमी झाल्यात. तिकडे आता आम्ही दिघा रोडला गेलेलो. इथे का आता लायनी ती इलेक्ट्रॉनिक दुकानात.
इलेक्ट्रॉनिक दुकानात या गेलेलो आणि त्याच्या बाजूला सत्य लस्ती पिली, एक शिवशक्ती डेअरी म्हणून आहे. आणि इकडं आता वहिनी बोलली की भाजी वगैरे घ्यायची आहे, तर तिकडे गेल्या. मी पण जाते. आणि इकडं आहे ना आमचं स्टेशन आहे. हे आता दाखवलं ना तर हे दिघी रोड, हे दिघीला जवळ रस्ता आहे. आणि हो इकडं श्रीवर्धन रोड, आणि हो इकडं सरळ माणगाव. माणगाव जवळचे आमचं पाबरा फाटो आहे, एक फाटो लागतं इकडं लेफ्ट मारावला, तिकडं आमचं गाव लागतात. त्या साईडला आपला तला आहे. तर आता थोडासा आमचा मस्यांचा भाजी मार्केट देखा. भाजी वगैरे, भाजीला पण गर्दी होईल कारण श्रावण महिना चालू आहे. पण आज शक्यतो नॉनव्हेज खातील लोका मग, कारण उद्या गणपती बसणार आहेत. ते आमच्या मस्यांचं भाजी मार्केट आहे अधिका. गर्दी असल्या मुलं जास्त काही नीट दाखवताना नाही आहे. बस रस्त्यात देखा, हा हे रस्त्यात देखा, दोन बस आणि ट्रॅव्हलर्स वगैरे फसल्यात आणि गाड्या आता आणखीन येत चालल्यात. म्हणजे अर्ध्या रस्त्यात ट्रॅफिक परत. हे देखा शेवटीला आम्ही आमच्या गावात पोचल्या. हे देखा आणि कोणूच नाही बसस्टॉपवर. पण बारकी पोरं आहात, बसस्टॉपवर कोणूच नाही. बसस्टॉपवर कोणीच नाही कारण सगळी मसल्या गेल्यात वाटतं. कारण बहुतेक पब्लिक आमच्या गावांची मसल्यात भिडली आणि जाम ट्रॅफिक कंटाळलो. त्यामुळे व्हिडिओज बंद ठेवली आणि आधी पहिले गावात आलो. ते काय पण दोघा जण मसल्यात गेलेलं आहे. हे डॉक्टरची का काय डॉक्टरला पैसे कुठून आल्यात. ठीक आहे आता घरात जाते. मस्त घरचा माहोल थोडासा आता टाकतील तुम्हाला. हे दोघं जण एक कलर टी शर्ट घालून आल्यात. आता मी घरात जातो तेवढ्यात मामा पण लगेच मसल्या जाऊन निघाल्यात. ना आताच आले मामा, कोणतरी दुसरं देखा ड्रायव्हर. नाही निमावणी होती सोबत. हे देखा काय आणले. हो उद्या गणपती येतील ना. आजचा दिवस काऊन नाही उद्या येईल वाटत. चालेल. कोण ड्रायव्हर नाही भेटला? येते ना. चालेल. ते अधिका आता मी डायरेक्ट तुम्हाला मकार सजावलेला दाखवते. मस्त लाईटी पण लावली आहेत. वा त्याचं डेकोरेशन ऐसा सजवलेला आहे आमच्या महादेव दादानी. तुम्हाला दाखवते आत्मशी. हे देखा हे आहे ना पहिलंच्या पाठीमागे लावलेलं फरको, व्हाईट व्हाईट ज्यावर लाईट एकदम चमकताना दिसतील देखा. आणि त्याच्या पाठीमागं एक ऐसं तोरण लावलेलं आहे पट्ट्यावाला. त्या पाटणं उजेड सोडते. त्याच्यानंतर या समोरशी ही भिंत आहे. या भिंतीला आहे ना एक खांबात हे ताव लावलेला चकमेकेवालं, मस्त गोल्डन कलर आहे. आणि ह्यात ना एक टिश्यू पेपर आहे, त्यानं कलर मारलेलं आहे स्टाईलवाद. हे पण हाताने स्वतः महादेव दादांनी केलं आहे. आणि हे सिल्वर कलर आहे, मस्त डिझाईन कलर सिल्वर कलरची. आणि हे तावात ना तेच ये पण आहेत. त्याच्या साईडने मस्तही लाईटिंग लावलं आहे. तैसा पूर्ण मकार सजवलेला आहे. कैसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अजूनही एक हे आहात ना एक करा पाहत, यावर अजून एक फरको येईल मस्त. आणि मग आमचं बाप्पा हात बैसतील उद्या. ती तुम्हाला उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओत तुम्हाला देखा भेटेल. आमचं मकर आहे ना रेडीमेड बनवलेलाच आहे, पण आम्ही वेगवेगळ्या ऐसं पेंटिंग वगैरे करून किंवा ऐसं ताव वगैरे लावून त्याला वेगवेगळा रूप देत असतो दरवर्षी. जर तुम्ही गेल्या वर्षीची व्हिडिओ देखली ना तर ते जरा वेगळा रूप दिसेल आमच्या मकाराचा. आणि एक वस्तू रेली लाईट पडते ना तो फोकस लावलेला आहे. हे देखा लाईटिंगवालं मस्त त्याचा चमकतं आहे. आणि ही लाईट आहे ना आपल्या बाप्पांवर पण पडेल. मस्तपैकी ऐसा सजवलेला आहे मकार. बाकीची माहिती उद्या दिसेल तुम्हाला बाप्पा येतील तेव्हा. आणि या व्हिडिओत आता आवराच. कशी वाटली व्हिडिओ ते कमेंट करून सांगा. आवडली असली तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती जर नवीन असू ना तर सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतात. आता या व्हिडिओत आवरात. टाटा बाय बाय.